यानंतर आणखी एका मोठी बातमी आहे. राजन साळवी यांची आज पुन्हा ECB चौकशी होणार आहे. कुटुंबियांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. अवैध मालमत्ता प्रकरणी ही चौकशी होणार असल्याची माहिती आहे. तर अवैध मालमत्ता प्रकरणी ECB दिलेल्या तक्रारीनंतर राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल झालाय. आमदार राजन साळवी यांची पत्नी अनुजा आणि भाऊ दीपक साळवी यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगा, भाऊ आणि बहिणी असे 5 जण हजर राहून चौकशीला सहकार्य करणार असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये लोकसभेची निवडणूक लागणार आहे आणि त्याआधीच आता राजन साळवी हे चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकल्याचं पाहायला मिळते. आज त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी ECB कडून केली जाणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.